डाटा तैयार करून आयोग नेमून इम्पिरिकल डाटा तैयार करून ट्रिपल टेस्ट तैयार करून ही सगळी माहिती सुप्रीम कोर्टाला 15 महिन्यात जर दिली असती तर कदाचित 1000% हे आरक्षण वाचलं असतं। परंतु हे सरकार आणि या सरकार मधले जे मंत्री आहेत बोल घेवळे खोटारडे आहेत बदमाश आहेत लफंगे आहेत या सरकारला आणि या मंत्र्यांना समुद्रात बुडवलं पाहिजे। अशा प्रकारची ही खोटारडी अवलात सातत्याने सांगत होती की मोदीजींनी आम्हाला डेटा दिला पाहिजे केंद्र सरकारने आम्हाला डेटा दिला पाहिजे। डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे प्रधानमंत्री होते काँग्रेसची सत्ता होती दिल्लीत महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती सारा देश आणि सारे राज्य काँग्रेसच्या ताब्यात होते त्यावेळी हा सर्वे झाला होता त्याच्यामध्ये 69,000 चुका त्या डाटामध्ये होत्या आणि तो डाटा मनमोहन सिंगांनी कधीही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना दिला नाही तो डाटा बाहेर काढता आला नाही। लाखो चुका होत्या देशातल्या कोट्यवधी चुका होत्या आणि त्यामुळे तो डेटा वापरता आला नाही काँग्रेसने 50 वर्षाच्या हयातीत तो डाटा बाहेर काढला नाही। मात्र राज्याचे ओबीसीचे मंत्री देखावा निर्माण करतायत ओबीसीचे मोर्चे काढतायत ओबीसीचे रुमाल गळ्यात घालून भाषण करतायत मीडियामध्ये बोलतायत पण ओबीसीच्या बांधवांनो गावागावात जाऊन सांगा की बेमान अवलाद आहे हिरव्या हराळीमध्ये साप दिसत नाही तुम्हाला हिरव्या हराळीमध्ये हा महाराष्ट्राचा विषारी साप तीन पक्षाचा किती विषारी आहे आणि कसं आपल्याला फसवलं हे गावागावात ओबीसीला समजून सांगावं लागेल।